हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रिया सिम्पली मराठी ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर हा आहे संडेचा दिवस आणि संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजलेले आणि आम्ही आलेलो बाहेर फिरायला. तर आम्ही आलोच खूप उशिरा. इथं ऑलरेडी सनसेट होत आलेला होता टायमिंग निघून. आम्ही येऊन 15 मिनिटातच सनसेट झाला पण, आणि खूप छान वाटलं. आम्ही 15 मिनटं कविना ह्या ठिकाणी घालवले आणि मस्त वाटत होतं, है ना. तर कंटिन्यू करा ब्लॉग, बघा आणि एन्जॉय करा, कमेंट करा. आमायरा हे बघ, खूप दिवसानंतर आज आम्ही बाहेर आलोय आमच्या आवडत्या ठिकाणी, है ना. झुकून गणेशाला क्रेज काय ग कावळा. आमायरा आपण कुठे आलोत? तर आम्ही आलोत आज बाहेर फिरायला, संडे स्पेशल. खूप दिवसानंतर असं होतं कधी कधी आमचं. तर खूप छान वाटतंय. इथं पण सनसेट वगैरे होतोय आणि हवा येते थंड. पण पहिल्याच्यासारखं पाणी नाही म्हणून थोडंसं कमी फील येते, पण भारी वातावरण आहे. आमायरा खूप एन्जॉय करते, है ना आमायरा, है ना. हे बघ, हे बघ, तुला बघतात सगळे. हाय कर, हाय कर. की कुठो नाही, इकडे अथर्वची अशी मस्ती चालू आहे. अथर्व कधीच कधीच आमच्यात मिक्स होत नाही, कधी फोटो काढायला कधीच नाही. तसं तसं त्याचं आपल्या आपल्या वेगळ्या दुनियात असतं अथर्व. अथर्व मी सिरियसली व्हिडिओ करते हा. तर हा होता इन्स्टासाठी रील्ससाठी केलेला व्हिडिओ, जो मी फक्त सेव्ह करते, इन्स्टावर कधीच पोस्ट करत नाही. तर खूप थकला अथर्व आमचा, बोर झाला, है ना रे. जायचंय बघितलं का? कधीच कधीच सपोर्ट करत नाही व्हिडिओ करताना, असंच काही तू करते. अथर्व खूप थकला. अथर्वला इथं बोर असं वाटतंय, म्हणतोय की चला घरी, पहिल्याच्या सारखं वाटत नाही, खूप बोर होतंय. तर आम्ही आता जातो घरी. चला चला, जायचं तर आहे, निघायचं तर आहे घरी. तुला करमत नाही ना इथे? चलो, लुक लाईक. एकदा आपण आलोच उशिरा सनसेटच्या वेळेस, है ना. तर झाले 15-20 मिनिटं झालेले आम्हाला इथे येऊन आणि सनसेट झालेला. म्हणलं की आता काही बघण्यासारखं राहिलंच नाही आणि थोडासा अंधार पण होत आलेला म्हणून आम्ही बाहेर आलो. अथर्व आणि आमायरा बोलत होते की त्यांना आईस्क्रीम खायचे, तर विचार केला की चला आपण आईस्क्रीमच घेऊया. आणि इथं कपाट बघत होतो आम्ही. पप्पा चालले, लवकर लवकर घाल, लवकर घाल. काय पाहिजे ग? कोणती आईस्क्रीम पाहिजे? मला नाही. आमायरा मला ग दे की ग जरा भिकारे. हा, तू थंड खातेस ते चालत. आमायरा आमायराची आईस्क्रीम मला देत नाहीये, तुझी दे ना मला आईस्क्रीम.
देख ग मी मम्मी आहे ना तुझी. तू मला ते नको सांगू, तू मला आईस्क्रीम दे. तू मला आईस्क्रीम दे. काय ग तर इथं मी माझ्यासाठी हो मारू आपण त्याला. तर इथं मी माझ्यासाठी चायनीज भेळ घेऊन आले, कारण मला स्पायसी काहीतरी खावंसं वाटत होतं, चटपटा असं. पाणीपुरी खाणार होते पण तिथं उभा राहून पाणीपुरी खाण्यात पण मग भरपूर वेळ गेला असता. आणि आम्हाला लवकर घरी यायचं होतं, कारण माझे हस्बंड अथर्वचे पप्पा त्यांना जायचं होतं बाहेर, काहीतरी काम होतं त्यांचं, म्हणून पार्सलच घेतलं. आणि तुम्हाला इथं चायनीज भेळच्या साईडला जी चटणी दिसत असेल ना, तर तुम्हाला वाटत असेल ही कुठली तरी डिफरंट टाईप चटणी असेल, पण ही येळवणी होती जी आम्ही गुढीपाडव्या दिवशी केलेली, त्याच्या दुसऱ्या दिवशीचा थाप लावली. कसं वाटतंय हा छान वाटतंय मैरा. इकडे बघ, लवकर धुवायचं नाही, सुकल्याशिवाय नाही धुवायचं. ओके ओके तेरा काय झालं ग? मी तुला म्हणलं होते की नाही पुसायचं नाही म्हणून, मग तुला हे असंच करायचं असत, आम्हाला मेहंदी कशाला काढते तू? हा काय करू? हा पुसायचं नाही. किती सुंदर मेहंदी आहे बघ ना. डोकं दुखालंय? अरे बापरे, मग मेहंदीचा काय दोष याच्यामध्ये? बघ ना किती सुंदर दिसते, कशासाठी ग? हा काय झालं? तूच रडून रडून मेहंदी काढायला सांगितली सा मायरा. मग छान दिसते ना ग, असू दे. जा वॉश कर, जा मग. मी तुला फटकेच देणार, मी तुला मोबाईल नाही देणार. चल कर.